इट्स अ डेमोक्रेसी. देशामध्ये कुणालाही कुठेही लढायचा अधिकार आहे. नमस्कार. आज रयत शिक्षण संस्थेच्या मीटिंगसाठी आम्ही सगळेच साताऱ्याला आलेलं असताना गेले 2-3 दिवस काही पत्रकार आणि आवर्जून ज्यांचा मी उल्लेख करीन की सकाळमधले सम्राट फडणवीसांनी मला पहिल्यांदा ही बातमी कळवली आणि त्यानंतर काल ABP माझानी मला टॅग केलं ट्विटरवर आणि तेव्हा मी कोल्हापूरच्या कलेक्टरांना कॉन्टॅक्ट केलं. त्यांच्याकडून सरपंचांचा आणि ताईंचा नंबर घेतला मी आणि त्यांना काल विनंती केली की आज मी साताऱ्यात आहे तर आपल्याला भेटणं शक्य आहे का. मी ग्रामस्थांचे आणि ताई सगळ्यांचेच मनपूर्वक आभार मानते की ते तातडीने म्हणाले की तुम्ही येऊ नका, तुम्ही साताऱ्यात, आम्ही सगळे येतो. आणि योगायोगाने आदरणीय पवारसाहेब दादा आणि सगळेच आमचे वरिष्ठ मार्गदर्शक आज साताऱ्यात आहे. सरपंचांची सगळ्यांची मी भेट करून दिली आणि आजच्या ह्यांच्या चर्चेनंतर मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिलांच्या आणि कुटुंबांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते की कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांची जेव्हा आपण 100 वर्ष पूर्ण होत आहेत अशा वेळीस एक खूप मोठा निर्णय जो ह्या गावांनी गेला आहे त्याच्या त्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते. त्यातल्या महिलांनी बाकी सगळ्या महिलांच्याबद्दलच्या वेदना जो संवेदनशीलपणा या गावातल्या सगळ्यात सरपंच आणि त्यातल्या सगळ्या आमच्या भगिनी आहेत, पुरुष आहेत, त्या सगळ्यांनी दाखवला एक खरंच खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे शाहू महाराजांना अभिमान वाटेल असं काम या गावांनी केलेलं आहे. मी त्यांचं स्वागत करते, मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्याशी सविस्तर मी चर्चा केली आणि त्या चर्चेतून आम्ही सगळ्यांनी एका मताने असा निर्णय घेतला आहे की 2 पद्धतीने होऊ शकतं. एक म्हणजे ह्याचा एक कायदा करणं. आता कायदा करण्यासाठी काय करावं लागेल, तर पहिलं आम्ही माननीय मुश्रीफ साहेब, कारण का आपल्याला सगळ्या ग्रामपंचायतींना तो निर्णय घ्यावा लागेल, तर माननीय मुश्रीफ साहेबांची आम्ही तातडीने भेट घेणार आहे. त्याच्यानंतर महिलांचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्या मंत्री आहेत माननीय आमच्या यशोमतीताई ठाकूर, यशोमतीताईंशी आम्ही बोलणार आहे. त्याच्यामुळे यशोमतीताई आणि मुश्रीफ साहेबांकडे आम्ही पहिल्या टप्प्यात ह्याचा फॉलोअप करणार आणि त्यानंतर माननीय दादांशीही यांचं सविस्तर आता बोलणं झालं आहे. त्यामुळे हा कायदा बनवण्यासाठी लॉ डिपार्टमेंट जे काही प्रोसेस जो काही फॉलो करावा लागेल तो आम्ही तातडीने प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू आणि माझा विश्वास आहे की महाविकास आघाडीचं सरकार, माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि माननीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार होतं हे खरंच पुरोगामी विचाराचं सरकार आहे. शाहू फुले आंबेडकरांचं हे सरकार आहे आणि छत्रपतींचा वारसा जर कोणी चालवत असेल तर तो ह्या पुरोगामी विचारानेच महाराष्ट्रातल्या आमच्या या महिला भगिनी आणि आमचे हे सरपंच आणि आमचे ह्या सगळी जी लोकं आहेत ज्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि ही गोष्ट महाराष्ट्रात पहिल्यांदा होईल आणि पुन्हा एकदा देशाला दाखवून देऊ की ज्या गोष्टी देशात ज्या असतात ज्याच्यात खरंच एक सामाजिक परिवर्तन होतं त्या सामाजिक परिवर्तनाची सुरुवात पुन्हा एकदा तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रातूनच होणार आहे. हां, तर त्याचं सगळं आता लेजिस्लेशन करायला वेळ लागतो कारण त्याला सगळं लॉ डिपार्टमेंटला माहिती घ्यायला लागेल ह्यांनी काय काय निर्णय घेतले आहेत. त्याचा सगळ्याचा जो काय प्रोसेस असेल पण तो लेजिस्लेशन जितक्या लवकर आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण आधी लेजिस्लेशन होईल त्याच्या आधी आपण ग्रामपंचायतींना विनंती करू शकतो की हे बदल करा, त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय कायद्याची गरज नाही आहे. तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच आणि मी प्रसारमाध्यमांचे मनपूर्वक आभार मानते की खूप दिवसांनी प्रसारमाध्यमांनी खूप आम्हाला काहीतरी चांगलं दाखवलं आहे आणि आनंदात वाटला की आमच्या महिला भगिनींसाठी एक गाव काहीतरी करते ते तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने हायलाईट केलं माझी एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे की अशाच चांगल्या बातम्या दाखवत राहाल आणि पुढे महाराष्ट्राचं नाव देशामध्ये अजरावं. थोडासा राजकीय प्रश्न आहे. नवनीत राणांनी मी तुम्हाला खरं सांगू माझा स्वतःचा माझ्यावर असलेल्या एक खासदार म्हणूनच्या जबाबदाऱ्या आणि महागाई हे इतके दोन मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत त्याच्यामुळे मला बाकीची फारशी माहिती फार कमी असते. तर त्याला जोडून मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं की मी मुंबईमध्ये येऊन निवडणूक लढवणार म्हणून. इट्स अ डेमोक्रेसी. देशामध्ये कुणालाही कुठेही लढायचा अधिकार आहे. त्याच्यात गैर काय त्या मागणीमध्ये कुठल्या? अच्छा, मला नाही माहिती. मी तर होते त्या मीटिंगमध्ये. आपण होता का त्या मीटिंगमध्ये?
काही लोक मोठ्याने बोलतात, माझा आवाज थोडासा मोठा आहे, पवारसाहेब हळू बोलतात. प्रत्येकाचा, आणि उलट तुम्ही त्या टेलिव्हिजन मधले आहात त्याच्यामुळे उलट तुम्हाला आवाजामधला टेम्पर हा एन्जॉयबल असला पाहिजे. ओके, ठीक आहे.